मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केलंय या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज संयुक्त जुना पेठेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी पुलावर रास्तारोको आंदोलन केलं आरक्षणाबरोबरच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक झालाय खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाशी संबंधित पाच प्रमुख मागण्या राज्य सरकारनं मान्य करून त्या संदर्भात तातडीनं अंमलबजावणी करावी यासाठी आझाद मैदानावर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे याच दरम्यान जुना बुधवार पेठेतील सर्व पक्षीयांनी छत्रपती शिवाजी पुलावर रास्ता रोको आंदोलन करत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी होत सुमारे अर्धा तास वाहतूक रोखून धरली या आंदोलनात माजी उपमहापौर दिगंबर फराकटे उदय भोसले जयकुमार शिंदे अनिल निकम अमोल डांगे अविनाश साळुंके राहुल घाडगे अक्षय केसरकर अनिकेत पाटील सूरज अडसुळे आदींनी सहभाग घेतला काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली